प्रेक्षक बंधूंना नमस्कार खास मुलाखत या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत मी आपला होस्ट संजय मिरे प्रेक्षक बंधूंनो नो खास मुलाखत या कार्यक्रमामध्ये शहरातील राज्यातील देशातील आतापर्यंत अनेक पाहुणे आलेले आहेत आणि त्या सर्वांशी आम्ही तुम्हाला त्यांचा परिचय करून दिलेला आहे सध्याला इथे जे आलेलं व्यक्तिमत्व आहे हे असं व्यक्तिमत्व आहे जे महिलांसाठी मुलींसाठी त्यांच्या जीवन संवर्धनाकरिता म्हणून ह्या सतत लढा देत आहेत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत होय आजच्या आपल्या कार्यक्रमाच्या पाहुण्या आहेत सौ माधुरी राजेंद्र घोसेकर सौ माधुरी राजेंद्र घोसेकर आज या ठिकाणी आलेले आहेत खास मुलाखत या कार्यक्रमाच्या माध्यमातून आणि आपण विदर्भ एक्सलेन्स वुमन अवॉर्ड जी घोषणा केली त्याचे आपण मॅम सुद्धा आहात मॅडम कार्यक्रमाच्या सुरुवातीला मी आपलं एक स्वागत करतो थँक्यू सर प्रेक्षक बंधू ना आपल्या या कार्यक्रमाची ही परंपरा आहे की आलेल्या पाहुण्यांबद्दल आम्ही आपल्याला परिचय देत असतो तर मी मॅडमच्या संदर्भात एवढंच सांगितलं आहे की मॅडम आपला जो जन्म आहे ते वीस मे एकोणीसशे बहात्तरला नागपूरला झालेला आहे त्यानंतर आपण आपलं शिक्षण जे आहे डी एड केलेलं आहे आणि सामाजिक कार्य मागील गेल्या वीस वर्षांपासून आपण करता आहात आणि महिलांच्या जीवन संवर्धनाकरता म्हणून अनेक आपण कार्यक्रम घेतलेले आहे मग ते रक्तदान शिबिर असेल नेत्रदान शिबिर असेल आरोग्याच्या दृष्टिकोनातून प्राणायाम योगा असेल तर किंवा बगीच्यामध्ये दत्तात्रय नगर गार्डन मध्ये आपण सुद्धा बरेच उपक्रम केलेले आहात इतकंच नव्हे मॅडम तर आपण एका संस्थेच्या अध्यक्षा सुद्धा आहात पोलीस मित्र समितीच्या आपण अध्यक्ष अध्यक्ष सुद्धा आहात तर प्रेक्षक बंध हा होता यांचा परिचय आता आपण थेट त्यांच्याकडे जाऊया आणि त्यांना कार्यक्रमाच्या माध्यमातून काही प्रश्न माधुरीजी प्रत्येक व्यक्तीला वाटत की मी समाजासाठी काही करावं आणि त्या दृष्टिकोनातून तो कामकाज करत असतो आपल्या या सामाजिक कार्याची सुरुवात केव्हा आणि कशी झाली माझ्या लाईफ मध्ये मा घटना घडलेली ती एक मुलगी होती सोळा वर्षाची ती विरिधी जे उडी घातली घरी काही सामाजिक त्यांचा वादावाद झालेला होता घरी उडी मजाकी की मजाकडे उडी घातली उडी घालून ती आधी याच्यामध्ये गेली खोल पाण्यामध्ये गेली त्याच्यामध्ये तिचा मृत्यू झाला त्या मृत्यूमुळे मला बाकीच्या बाहेरच्या लोकांनी सांगितलं की मॅडम अशी घटना घडली आपल्या कॉलनीमध्ये तर मी धावत जेवता जेवता त्यांच्याकडे धावत गेली धावत गेली ती मुलगी आणि सॉर्ट्स गेलीच होती ती मग मी पोलिसांना कॉल केला की अशीची घटना झालेली आहे पोलिसांनी मला मदत केली आणि मदत करून सध्या मी ती बॉडी बाहेर काढली काढल्यानंतर त्या त्यांनी म्हटलं की मॅडम आपल्याकडे मेडिकलमध्ये न्यायला आपल्याकडे साधन नाही आहे तर आता करायचं कसं इला आज आपण इथेच ठेवूया मी म्हटलं नाही आपल्याला इथं ठेवायचं नाही आहे आपल्याला मी रात्रीच आपली गाडी काढली आणि ती व्हॅन गाडीमध्ये टाकून तिला मेडिकलला नेलं मेडिकलला नेऊन सण्यात तिला म्हणजे चिडफाड घरामध्ये नेऊन टाकलं त्याच्यानंतर मी जे काही के कार्य केले तिच्यासाठी तिला आई अंधळी होती वडील अपंग होते आणि वडील अपंग असल्यामुळे तिला कोणीच नव्हतं चार बहिणी होत्या त्या चार बहिणीमुळे त्यांची परिस्थिती खूप नाजूक होती मला मी त्यांचा अंतिम संस्कार केला आणि अंतिम संस्कार करून त्यानंतर मी ठरवलं की मुलींसाठी झटायचं मुलींसाठी मला काहीतरी करायचं आहे एक स्त्री ही जन्माला आल्यानंतर स्त्री हे कशी असते काय असते हे सर्व अनुभव मला येऊन गेलेले होते लाईफमध्ये तर मी स्त्रीसाठी काम करण्याचा के निश्चय केलेला आहे बिलकुल अतिशय छान माहिती आपण दिलेली की सामाजिक कार्याची सुरुवात कोणत्या ना कोणत्या कारणास्तव होत हो असते मात्र यांना ते कार्य करीत असतानाच एक कुठेतरी समाजामध्ये काय चाललेलं आहे आणि महिलांवर काय अन्याय अत्याचार होतोय कशा प्रकारे होतोय त्यांना आपण कशा प्रकारे न्याय देऊ शकतो आताच त्यांनी सांगितलं की एक यांच्या परिसरातील जी मुलगी होती तिने घरच्या काही भांडणांमुळे म्हणा काहीतरी तिचं असं वादावादी घरी झाली घरच्या सदस्यांची आणि तिने थेट जाऊन विहिरीत उडी घेतली उडी घेतल्यानंतर ती चिखलात खोलवर बसली पाण्यात गेली मेली सुद्धा तिथे तिची बॉडी आले पोलिस पोलिसांना सूचना मिळाली पोलिस आले त्यांनी बाहेर जरूर काढलं मात्र तो शव हा पोस्टमार्टम करण्याकरता म्हणून मेडिकलला जो द्यायचा असतो तर तो पोलिसांनी दिला नव्हता याला कारण असं होतं की पोलिसांकडे त्यावेळेस चारचाकी वाहन नव्हतं आणि या नसल्या कारणानं मग मॅडमनी पोलिसांना विचारणा केलं की त्यांना काय बरं घेऊन जात नाही तर पोलिसांनी सांगितलं की ताई आमच्याकडे सध्याला वाहन उपलब्ध नाही त्यामुळे कसं करायचं यावर ताईनी म्हणजे माधुरीजींनी आपण कुठलाही मागचा पुढचा विचार न करता आपण सरळ आपल्या घरचं चार चारचाकी वाहन काढलं त्या वाहनामध्ये त्या बॉडीला टाकलं आणि मेडिकलमध्ये नेलं आणि इथूनच यांच्या कार्याची खरी सुरुवात झाली माधुरीजी मला सांगा ज्या वेळेला आपण दत्तात्रयकर गार्डन मध्ये जेव्हा जाता तर तिथे बऱ्याच अशा महिला असतात आणि तुम्हाला बघितलं की सर्व ताई ताई करत तुमच्या जवळ येताना ना मी बायलेला आहे अशी काय जादू केली होती तुम्ही त्यांच्यावर की ज्या महिला तुमच्याकडे येतात आणि तुम्हाला आपलं सर्व माहिती देतात किंवा मा आपल्याबद्दलचे असलेले दुःख जे आहे ते, ते सर मी तिथे गेल्यानंतर महिलेला एक कार्यक्रम तीळ संक्रांतीचा आम्ही कार्यक्रम घेतला तीळ संक्रांतीला आम्ही तिथे एक कार्यक्रम घेतला त्या कार्यक्रमाला मला बोलवण्यात आलं त्या कार्यक्रमात मी त्यांना आवाहन केलं की तुम्हाला काही त्रास असेल लेडीजला काही त्रास असेल किंवा कोणतेही प्रॉब्लेम असेल तर मी तुम्हाला सहयोग करील त्या प्रॉब्लेम मधून काही लेडीजचे मी काही प्रॉब्लेम सवाल केलेले आहे त्याच्यामुळे ते मला खूप छान म्हणजे त्यांचे जर म्हणजे मला काही स्वार्थ नव्हतं काही नाही मी फक्त त्यांच्या कामाला म्हणजे खूप छान मदत केली आहे अर्ध्या रात्री धावून गेलेली आहे कोणी आलं काही बाराप्रा वाजता फोन केला की मॅडम असं असं झालं पटकन या बरं मी पटकन जाऊन त्यांना समजूता घातलेला आहे कोणाला म्हणजे मार्गदर्शन दिलेलं आहे त्याच्यामुळे ते म्हणजे त्यांना आपुलकी बसले की मॅडम आपलं काम करतात अर्ध्या रात्री धावून येतात त्याच्यामुळे त्यांचं प्रेम माझ्यावर खूप झालेलं आहे मॅडम आता या पूर्ण जर आपलं संपूर्ण जीवन जर बघितलं किती संघर्ष जीवनामध्ये आहे आणि आतापर्यंत गोष्टींचा तुम्ही त्याला फेस आहात कोणकोणत्या गोष्टी महिलांकडनं आलेल्या आहेत सर माझ्या लाईफ मध्ये मी बघितलंय की मी टेलिफोन नगर दिघोरीला पहिल्यांदा राहत होते तिथे मी पंच्याण्णव मध्ये राहायला गेले मध्ये तिथे कॉलेज स्टुडंटचे मुलं नुसते गाड्या चालून एक्सिडंट खूप व्हायचे जेव्हा काही मुलं होतात शिवसेनेचे ते एक्सिडेंट झालं की माझ्याकडे याच्यात मॅडम असं असं झालं मी त्या मुलांना आपलं मुलं समजून त्यांना गाडी टाकून मेडिकलमध्ये न्यायचे बारे दवाखाना होता सकरझऱ्याला तिथे त्यांना मी ऍडमिट करायची नंतर त्यांच्या पालकांना सांगायची की असं असं झालं बाबा तुम्ही येऊन आपल्या मुलांना बघा पण पहिले मी त्यांची अरेंजमेंट पूर्ण करून घ्यायची या चला लावणं हे लावणं जे काही होते माझ्याच्यानी ते माझ्या पैशातून मी सर्व त्यांच्याबद्दल मी करायची माधुरीजी आम्ही असंही बघितलेलं आहे की कोरोनाचा जो संक्रमण वाढलेला होता भयावह ती स्थिती होती राज्य शासनाने प्रशासनाला दिशा निर्देश दिलेले होते की सर्व बंद त्यामुळे लोकांची उपासमार व्हायची मात्र आपण आपल्या त्या, त्या चारचाकी वाहनामध्ये घरून शिजून अन्न जे लोकांपर्यंत जे वाटायचं किती समाधान आपल्या मनाला वाटायचं खूप छान वाटायचं खूप म्हणजे आज पोलीस डिपार्टमेंट असं होतं की त्यांना घरी जायला मिळत नव्हतं त्यांना पाणीसुद्धा प्यायला म्हणजे चान्स नव्हता भेटत परेडला मग मी त्याचा एक निर्णय घेतला की आपल्या डिपार्टमेंटच्या लोकांना सहा महिने पाणी आणि पुरी भाजी किंवा माझ्याच्यानी जे फ्रूट होते ते पाण्याच्या बॉटला जे काही माझ्याच्यानी होत होतं ते मधामधात मी नव्हतं त्यांना वाटायची उन्हत जाऊन बारा वाजता त्यांना तीन वाजता चहा म्हणजे त्यांचं जे काही होतं ते मी करायची पूर्ण मला आनंद वाटायचा त्याच्यामध्ये बिलकुल दानातदान अन्नदान हे श्रेष्ठदान असं म्हटलं जातं आणि कोरोनाचा जो काळ जर आठवला तर अंगार काटायचा कारण आम्ही सुद्धा फार अतिशय जवळून बघितलेल्या आहे पेशंट लोकांना किंवा उपासमारी लोक तडपताना बघितलेले आहे अशा वेळेला तुम्ही ज्या एक धावून आल्या ते खरखर खूप कौतुकास्पद बाब आहे खरं सामाजिक कार्य तुमच्या हातून ते झालं असं म्हटलं तर वावग ठरू नये आणि यापुढे तुमचे चांगले उपक्रम आहेतच हा मॅडम मला एक हे विचारायचं होतं की मध्यंतरी आपण दत्तात्र नगरच्या गार्डनला ओके okay, महिलांसाठी कमी कमी चार पाचशे महिला तिथे नक्कीच होत्या okay, okay. त्यावेळेला तुम्ही हुडकेश्वर ठाण्याच्या ज्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत कविता इसरकर यांना त्या ठिकाणी बोलवलं जनजागृती जी महिलांकरता केली नेमकं काय कारण होतं महिलांना जागृती करायचं होतं की महिलांसाठी काय काय सल्ले राहिलेली आहे आणि महिलांना काय काय करायचं आहे महिला कशा समोर जाऊ शकतात यासाठी आम्ही पुरुष पुरुष काही प्रयत्न केले पण ते काही जमलं नव्हतं म्हणून आता मॅडमच्या थ्रू आम्ही हे प्रयत्न करून पूर्ण म्हणजे आव्हान केलं की त्यांना आता तुम्ही समोर जाऊ शकता त्यांना मार्गदर्शन दिलं त्यांनी क मॅडमनी सर इतके छान त्यांना मार्गदर्शन सांगितले काही कारणं सांगितले काही म्हणजे गार्डनमध्ये येतं आणि आपल्याला सोनं घालून येतो आपण त्याचं आपल्याला संरक्षण कसं करायचं आहे कोणतं मुलगी मुलगी एका मुलासोबत बोलताना दिसली त्या मुलीला कसं समजून सांगायचं आहे ती आई आपण एक आई म्हणून तिला एक मार्गदर्शन सांगू शकतो असं सर्व त्यांनी समजावून सांगितलेलं आहे बिलकुल अतिशय छान माहिती त्यावेळेला पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कविता इसारकर मॅडमने खूपच छान मार्गदर्शन केलं होतं जनजागृती केलेली होती कारण ती बातमी सुद्धा आम्ही कव्हर केलेली होती आणि महिलां खरंच महिलांना सुरक्षित करण्याकरता म्हणून एक चांगले उपक्रम माधुरी घोसेकर यांच्या माध्यमातून हे उपक्रम राबविले जातात अतिशय कौतुकास्पद हे मॅडम आपण त्या बऱ्याच अशा संस्थेचं कामकाज करता मात्र यंदाला महाराष्ट्र राज्याशी संलग्नित जी अशी संस्था आहे ज्या संस्थेचं नाव आहे कुराश असोसिएशन महाराष्ट्र पोलिस मित्र समिती आणि पोलिसांनी सुद्धा तुमच्या कार्याची दखल घेऊन तुम्हाला अध्यक्षपद दिलं आहे नागपूरचं सगळ्यात मोठं पद दिलेलं आहे आता ते पदाची जी जबाबदारी आलेली आहे तो काय काटेरी मुकुट आहे कशाप्रकारे वाटचाल का माझ्या शाळे प्रामाणिकपणे करणं पोलिसांसाठी जे काम मी करतो आहे ते प्रामाणिकपणे करण्याची पूर्ण मी प्रयत्न करते आणि त्यांच्या मतीला धावून जाते आहे आणि सर्व कानूनच्या बाहेर मी काम करत कानूनच्या अंदर मध्ये राहूनच पूर्ण काम करून मी आपले म्हणजे हे वाढवते आहे तर बरोबर आहे माधुरी ताईंनी ज्या प्रकारे माहिती दिलेली आहे आणि त्यांनी हे सांगितलेलं आहे त्यांनी सांगण्यापेक्षा जो कुराश असोसिएशन जी संस्था आहे पुण्याची संस्था आहे पोलीस मित्र समितीची खूप खूप मोठी त्यांचं बर मोठं असं काम आहे पण संपूर्ण नागपुरातून जेव्हा ला, चाळीस लाख लोकसंख्येच्या या नागपूरमधून जेव्हा एका व्यक्तीची जेव्हा निवड होते तर नक्कीच अशी जी पर्सनॅलिटी आहे असं जे व्यक्तिमत्व आहे हे फार मोठं व्यक्तिमत्व आहे यांच्या कार्याची दखल घेऊन आज त्या पोलीस मित्र समितीच्या आपण अध्यक्षात पुणे शहरातील ती जी कुराश असोसिएशन संघटना आहे आणि यांनी सांगितलेलं आहे की मी पोलीस बांधवांसाठी असेल किंवा सामाजिक लोकांसाठी नक्कीच माझ्यापुरी जितकं काही काम होईल भक्ती पूर्ण मी निस्वार्थपणाने हे काम करत हे विशेष बाब आहे मॅडम मला असं विचारायचं होतं की राजकारणात तुम्हाला काही आवड आहे नाही सर राजकारणात मला आवड नाही हे राजकारणात नाही फक्त मला सेवा करण्यात आवड आहे जे लोकांमध्ये गरीब लोक आहे जे काही त्यांना मिळत नाहीये त्यांना आनंद कसा द्यायचा हे मा, मी माझ्याकडून त्यांना देते आहे माझ्या माझ्यातर्फे मी जितके प्रयत्न होते की त्यांना मी आनंद देऊ शकते त्यांना हसवू शकते किंवा त्यांना जे एक रडत असले की त्यांना मी हसवून दाखवू शकते हे एक माझ्यामध्ये गट आहे सर मी ते गट पूर्ण म्हणजे करते आहे माधुरीजी मला हे सांगा की आता बी एक मोठा ह्यूज कार्यक्रम आम्ही घेणार आहे एक। विदर्भ एक्सलन्स महिला अवॉर्ड विदर्भाच्या संपूर्ण ज्या व्यक्तिमत्व आहेत महिला त्यांना आम्ही त्या ठिकाणी पाचारण करतो आहे आणि त्यामध्ये अवॉर्डी म्हणून तुमचा सुद्धा नंबर लागलेला आहे त्याबद्दल मी सर्वप्रथम तुमचं अभिनंदन करतो काय का, कसं वाटतं तुम्हाला एक अवॉर्डी म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी घोषित केलेलं आहे मला असं वाटत आहे की मी म्हणजे स्वप्न बघत आहे की काय बघत आहे मला कळतच नाही की तुम्ही मला बोलवून इथे माझं मुलाखत घेतली मला त्याबद्दल खूप म्हणजे वेगळंच वाटत आहे आनंदही होत आहे आणि म्हणजे मनातून एक अंतकरणातून एक जाणीव होत आहे की मी काहीतरी केलं तर ते मला आज मिळालेलं आहे असं म्हणतात की संकटाच्या चिखलात उतरल्याशिवाय यशाची कमळे हाती येत नाही मेहनत ही करावीच लागते कठोर परिश्रम प्रामाणिकता आणि काम करण्याची क्षमता हे सर्व सिद्ध करावं लागतं आणि माधुरीजी घोसेकर या सामाजिक कार्यकर्तींनी हे स्वतःला प्रूव केलेलं आहे सिद्ध केलेलं आहे त्यामुळेच आज ते अध्यक्ष आहेत नागपूर पोलीस समितीच्या कुराश असोसिएशनच्या त्या व्यतिरिक्त आज त्यांना विदर्भ एक्सलन्स महिला अवॉर्डसाठी म्हणून त्यांना अवॉर्ड म्हणून घोषित केलेलं आहे ही अतिशय भूषणीय बाब आहे माधुरीजी मी सर्व प्रेक्षक वर्गांतर्फे आपलं खूप खूप अभिनंदन करतो मॅडम मला एक हे विचारायचं होतं की सध्याला आपण बघतोय की काही वॉर्डांमध्ये समस्या असतात जसं पाण्याची समस्या असते कचरा नीट विपणन केल्या जात नाही नियोजन केल्या जात नाही काय अजून काय काय वाटतं तुम्हाला काय समस्या आहे शहरात आहे कारण तुमचा फेरफटका असतो पण ज जीपासून गडकरी सर आपल्या नागपुरात आहे तिथपर्यंत तर थोडं जे समाधान आम्हाला मिळून राहिलेलं आहे गडकरी सरांच्या जे जिथपर्यंत आपण गडकरी सरांच्या हाताखाली हो। आहोत तिथपर्यंत आपल्याला तेवढं काही वाटत नाही की आपल्याला थोडं त्रास होणार आहे गडकरी सर आपल्या नागपूरचे आहे आणि त्यांनी आपल्याला खूप काही रस्ते हे ते दिलेले आहे त्याच्याबद्दल आपण त्यांचा तर खूप आभारी आहोत आपल्याला त्रास नावाची वस्तू आता सध्या परिस्थितीत नाही आहे केल्या नाही होत रे आधी केलीची पाहिजे ज्याला काही या समाजामध्ये चांगलं काम करत असेल त्याला प्रकाश दिसतो आणि ज्याला काहीच करायचं नाही त्याच्या जीवनात मात्र अंधार हा असतो हे प्रत्येकाने आपल्याला ठरवायचं आहे की आपल्याला प्रकाश हवा आहे की अंधार हवा आहे आणि विकासाचे कामाच्या संदर्भात मध्ये माधुरीजी बोलल्यात की केंद्रीय मंत्री नितीन गडकरीजी हे चांगलं काम करत आहे आणि भविष्यात सुद्धा ते चांगलं काम अजून करतील आहे फक्त केंद्र सरकारला या कार्यक्रमाच्या माध्यमातून माझीसुद्धा केंद्र सरकार आणि विशेषतः राज्य सरकारला विनंती आहे की महागाई असेल बेरोजगारी बेरोजगारी असेल किंवा शिक्षणाचा जो दर वाढलेला आहे डोनेशन फीज जे स्ट्रक्चर जे वाढलेलं आहे हे कमी करावं गोरगरीब मध्यमवर्गीय लोकांना न्याय द्यावा कारण या लोकतंत्रामध्ये एकशे पस्तीस करोड भारताची जनसंख्या आहे शहरातील पंचेचाळीस ते पन्नासच्या घरात आहे आणि प्रत्येकजण हा सक्षम पैशाने सक्षम नाही त्यामुळे त्यांना असे काही त्यांचे त्यांना सेवा प्रदान करावी त्यांना काहीतरी मार्ग द्यावे त्यांना रोजगारविषयक माहिती द्यावी त्यांना रोजगार द्यावा जेणेकरून या शहरातील नागरिक गुन्ह्या गोविंदाने आनंदाने आपलं आणि आपल्या परिवारांचं उदरभरण करू शकेल पालन पोषण करू शकेल आणि खऱ्या अर्थानं ही सरकारची एक ताकद असेल याकडे सुद्धा केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल यांनी लक्ष देणं अतिशय गरजेचं आहे ताई जाता जाता यावेळेला संपूर्ण प्रेक्षक वर्ग आपल्याला नीट ऐकतो आहे बघतोय माझ्या अशा सर्व सन्माननीय या प्रेक्षकांकरता माझ्या बंधू भगिनींकरता आपल्याला जर काही मार्गदर्शन करायचं असेल सर्व युवक मंडळी युवक युती सुद्धा कार्यक्रम बघतात आहे त्यांना काय मार्गदर्शन करता खास मुलाखत या कार्यक्रमाच्या या इन बी सी एनच्या मंचाच्या व्यासपीठावरून या स्टुडिओतून महिलांनी जर समोर यायचं असेल तर निरस्वार्थ आणि स्वार्थ याच्यामध्ये काहीच बघायचं नाही स्वार्थाने काम केलं तर आपण समोर येऊ शकतो आहे सिर्फ आपल्याला मेहनत करायची आहे मेहनत केली की आपण समोर जाणार हे नक्कीच आहे मेहनत केल्याशिवाय आपल्याला काही मिळणार नाही फक्त आपला स्वार्थ त्याच्यात काही नको फक्त मनाने आणि भावनांनी आपण त्यांची सेवा केली तर आपल्याला फळ मिळणारच आहे आज किंवा आपल्याला ते समाधान मिळणारच आहे आज मला भीषण चॅनल वाल्यांनी आज इथे न्यूजवाल्यांनी आज समाधान दिलं की बोलावून सगळे सांगितलं की मॅडम आज तुमचं इंटरव्ह्यू आहे मला इतका आनंद झाला की मी इतक्या वर्षापासून वीस वर्षापासून काम करत आली आहे वीस वर्षापासून आज मला आज कसं काय बोलवलं जेव्हा त्यांनी माझं सर्व हे बघितलं की बा मॅडम काय करतात काय नाही करतात कसं काय करतात त्यांनी त्यांनी माझ्या मागे इन्क्वायरी केली त्याच्याबद्दल त्यांना माहिती झालं माहिती झाल्यानंतर त्यांनी आज मला बोलून माझी इंटरव्ह्यू घेतली त्याच्याबद्दल धन्यवाद सर बिलकुल बिलकुल माधुरी ताईंनी ज्या पद्धतीने सांगितलेले की स्वार्थाने काम करा स्वार्थाचा अर्थ पैसा कमी हा नव्हे जे काम आपण हातात घेतलेलं आहे त्याला पूर्णत्वास देणे तो एक खरा स्वार्थ स्वार्थ तो की जो समाजाला आनंद देणारा असेल दुःखांपासून त्यांची मुक्तता करणारा असेल त्यांना सुख आनंद प्रदान करणारा असेल त्यांचं जीवनमान उंचावलेलं असेल त्यांच्या जीवन संवर्धनाकरता म्हणून कसोटीने आपण जे जे काही प्रयत्न करणार आहोत ते पुन्हा शतशहा केले पाहिजेत आणि याच्यातून जो मिळणारा आनंद आहे त्याला स्वार्थ असं म्हटलं जातं मी स्वार्थपणे पण काम म्हणजे मी स्वार्थपणे हा हा एक चांगला स्वार्थाचा भाग आहे निस्वार्थपणे निस्वार्थ म्हणजे कुठलाही स्वार्थ न ठेवता असं यांना आणि अगदी यांचं हे शंभर टक्के बरोबर आहे ताई आज आपण माधुरीजी आज आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि ज्या पद्धतीनं आपण मुलाचं मार्गदर्शन आमच्या सर्व प्रेक्षक वर्गांना केलं आणि खूप छान छान माहिती दिली त्याबद्दल मी भविष्यात तुम्हाला तुमच्या अजून उज्ज्वल भविष्या करता म्हणून परमेश्वराकडे एवढी मागणी मागतो की आपलं आरोग्य सुदृढ राहू लिव्ह ए लॉंग लाईफ आणि या समाजासाठी प्रत्येकाला काहीतरी देणे तुम्हाला सुद्धा काहीतरी देणे या दृष्टिकोनातून आपली वाटचाल असू द्या आणि खास मुलाखत या का कार्यक्रमाला आलात त्याबद्दल मी पुन्हा श्रद्धा इन बी सी एन स्टुडिओ आणि संपूर्ण माझ्या टीम तर्फे आपलं खूप खूप स्वागत करतो धन्यवाद तर प्रेक्षक मंधु आपण होता खास मुलाखत या कार्यक्रमाच्या आजचे आपले पाहुणे माधुरी सौमाधुरी राजेंद्र घोसेकर ज्या सामाजिक कार्यकर्त्यात अनेक वर्षांपासून त्यांनी काम केलेलं आहे काम कशाप्रकारे केलं जातं याबद्दलची त्यांनी माहिती दिलेली आहे प्रेक्षक बंधू पुढच्या वेळेला आपण खास मुलाखत या कार्यक्रमाकरता म्हणून अजून एका नव्या फाउंडेशन आपण भेटणार आहोत त्यांच्याकडून सुद्धा आपण माहिती जाणून घेणार आहोत पण तुर्तास त्या संजय मिरे यांना रजा आणि आपण बघत राह आपल्या सर्वांचा आवडता कार्यक्रम खास मुलाखत नागपूर नमस्कार नमस्कार नमस्कार